मराठा समाज आरक्षण प्रश्नी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मराठा समाजाबद्दल बेजबाबदारपणाचं विधान केल्याचा आरोप मराठा आरक्षण कृती समितीने केला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची तत्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली आणि त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागणीचं निवेदन दिलं स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेला प्रवेश देण्यावरून सुरुवातीला योगेश केदार यांच्याशी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा वाद झाला यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बैठक शाहू सभागृहात घेण्याची सूचना केली मात्र तरी देखील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अत्यंत लहान जागेत बैठक घेतली या बैठकीला सकल मराठा समाजातील विविध संघटनांचे जवळपास तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं तर दंगल पेटेल असं बेजबाबदारपणाचं विधान केल्याचा आरोप सकल मराठा समाजानं केलाय मराठा समाजाविषयी बेजबाबदारपणाचं विधान करणाऱ्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली करण्यात यावी यासाठी आज सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली आणि त्यांना मागणीचं निवेदन दिलं या शिष्टमंडळात ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे बाबा पार्टे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर मयूर पाटील ॲडव्होकेट सतीश नलवडे किशोर घाटगे पद्मावती पाटील रूपाराणी निकम संगीता खाडे यांच्यासह सकल मराठा समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते